पुण्यात खाऊची बाराखडी यांच्या माध्यमातून एका वेगळ्या प्रकारचा उपक्रम राबविण्यात आला. रॉबिनहूड आर्मी या संस्थेच्या माध्यमातून समाजातील गरजू नागरिकांना अन्न पुरवून एक आदर्श निर्माण केलाय, तसंच विविध प्रकारच्या पदार्थांची माहिती दिली आहे. पुण्यात खाऊची बाराखडी ही संकल्पना चांगलीच रुचतीये. याच माध्यमातून पुण्याच्या परंपरेशी एकनिष्ठ झालेल्या महिलांनी सुरू केलेल्या या उपक्रमातून सर्वांनी एक आदर्श घ्यावा असा उपक्रम आज विष्णुजी की रसोई या हॉटेलमध्ये राबवण्यात आला. रचना पाटील, वैशाली मालपाणी, तृप्ती सरोदे, श्रद्धा मेनन, ज्योती बोरा, शिल्पा गोडसे, पूनम फिरोदिया, अमृता भळगट, मनीषा शिंदे ही खाऊची बाराखडीची टीम आहे आणि त्यांना विष्णू मनोहर यांचं मार्गदर्शन लाभलंय. या उपक्रमात महाराष्ट्राचा लोकप्रिय शेफ प्रसाद कुलकर्णी सपत्नीक उपस्थित होता. त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले आणि समाजाचे आपण देणे लागतो यासाठी अशा उपक्रमाची गरज आहे असेही बोलून दाखवले. तसेच किशोर सरपोतदार हे देखील उपस्थित होते. त्यांनी या उपक्रमासाठी सर्वांचे अभिनंदन केले. आम्ही वेगवेगळे उपक्रम घेऊन कार्यशाळा भरवत असतो आणि विशिष्ट प्रकारचे पदार्थ बनवून आस्वाद घेत असतो, परंतु समाजामध्ये काही असा घटक आहे की ज्यांना खऱ्या अर्थाने अन्नाची गरज असते, त्यांच्यापर्यंत जर अशा प्रकारचे पदार्थ आपण पोहोचवले तर एक समाजाचा भार कमी होईल, यासाठी आम्ही अशा प्रकारचा उपक्रम घ्यायचं ठरवलंय, असं मत खाऊच्या बाराखडीच्या सदस्यांनी पुणे मेट्रोचे प्रतिनिधी युवराज नायर यांना सांगितले. ओके, विष्णू मनोहर जी अँड खाऊची बाराखडी ऑर्गनायझेशन बरोबर रॉबिनहूड आर्मी जोडलेला आहे अँड खाऊची बाराखडी अबाउट 1200 लोकांचं जेवण बनवलेले आहे अँड रॉबिनहूड आर्मी जी आमची NGO संस्था आहे, आम्ही आज हे वेगळ्यावेगळ्या ठिकाणामध्ये डिस्ट्रीब्यूट करणारे आहे अँड अप्रॉक्सिमेटली 1200 लोकांची जेवण आज डिस्ट्रीब्यूट करणार आहे. आज जो इव्हेंट केला आहे खाऊच्या बाराखडीने, त्यामुळे आम्हाला पुणेकरांनी इतकं प्रतिसाद दिलाय की ऍक्च्युली आम्हाला असं आता अजून उत्साह आला आहे आणि असं मला वाटतं आम्ही आरामात अजून एक 10,000 मुलांनी इव्हेंट 10,000 मुलांना जेवण घालून आज आमचं खाऊच्या बाराखडीचं प्रॉमिस आहे. खूप छान वाटत आहे. आज मनोहर जे आपले सर आहेत त्यांच्या थ्रू आपण खाऊची बाराखडी हा जो फूड क्लब आहे त्यांच्यामध्ये ॲडवायझरी बोर्डवर आम्ही बसली आहोत आणि खूप छान उपक्रम त्यांनी सगळ्यांसाठी इंट्रोड्यूस केला आहे या फूड क्लबतर्फे की 1,000 अंडरप्रिव्हिलेज मुलांसाठी आम्ही आज मास्क कुकिंग केलं आणि खूप छान वाटतं आहे की एखाद्या फूड क्लबतर्फे इतक्या छान मुलांसाठी आणि जे अंडरप्रिव्हिलेज मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही काहीतरी करतो आहे. नेहमीच्या धकाधकीच्या जीवनात आपण आपल्या बाकीच्या गोष्टीच्या करतच असतो, पण यांनी असं वाटतं की आपण समाजाचं तर देणं लागतो. विष्णुजी की रसोईला खाऊच्या बाराखडीचा मास्क कुकिंग इव्हेंट झाला आणि मास्क कुकिंगद्वारे आम्ही 1 ते 2,000 जी झोपडपट्टी किंवा ज्या मुलांना अन्न मिळत नाही अशा लोकांसाठी आज मोठ्या प्रमाणावरती अन्न तयार करण्यात आलं आणि ते अन्न रॉबिनहूड आणि सगळ्या त्या स्लम एरियामध्ये डिस्ट्रीब्यूट करणार आहे. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे मेट्रो, पुणे.